नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक चव्हाण आणि आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर प्रसन्नकुमार पेडगावकर सरांशी। डॉक्टर पेडगावकर सर हे व्यंकटेश्वरा हॅचरीजचे महाव्यवस्थापक आहेत आणि आपण सरांबरोबर पोल्ट्री क्षेत्रातला ग्रोथ हा या विषयाला मध्यवर्ती धरून आपण बोलणार आहोत आणि सरांकडून आपण समजून घेणार आहोत की अतिशय मोठ्या अशा संकटानंतर कोरोनासारख्या महासाथीनंतर आपलं पोल्ट्री सेक्टर कसं रिवाइव होतं आहे, कसं पुढं जातं आहे। जे पोल्ट्री सेक्टर की ज्याचा ॲग्रिकल्चर जी डी पीमध्ये 5% जास्त वाटा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवणारं, शेतकऱ्यांपासनं तर थेट मेट्रो सिटीजमधल्या कंझ्युमरपर्यंत असा एक कनेक्ट असलेल्या अशा एका मोठ्या क्षेत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत। तर सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत। आणि मी सर आपल्याला एक पहिलाच एक असा प्रश्न विचारेल या निमित्ताने, या संवादाच्या निमित्ताने, की गेली 2 दशकं पोल्ट्री क्षेत्र, आपलं पोल्ट्री सेक्टर, इंडियन पोल्ट्री सेक्टर, भारतीय पोल्ट्री उद्योग हा टप्प्याटप्प्याने इव्हॉल्व होत गेला, विकसित होत गेला, अनेक अडथळ्यांवर मात करून प्रत्येक अडथळ्यानंतर या सेक्टरने स्वतःला प्रूव्ह केलं एका प्रकारे। तर गेल्या 2 वर्षांपासून आपण, जवळपास 1.5 वर्षांपासून बघतोय की मानवाच्या इतिहासातलं एक अभूतपूर्व असं संकट आलं आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक संस्थेला त्याने बदलायला लावलं किंवा विचार करायला लावला की आपण कुठे आहोत नेमकं आणि आपल्याला काय करायला पाहिजे। तर पोल्ट्री सेक्टर हा तर एक फूड बिझनेस आहे म्हणजे, तर अगदी कोरोनाची साथ येण्यापूर्वीच आपल्याकडे पोल्ट्रीमुळे कोरोना होतो असं एक नॅरेटिव्ह सुरू झालं माध्यमांमध्ये आणि म्हणजे ही साथ येण्यापूर्वीच आपल्याला फटके बसायला सुरुवात झाली होती खरं तर, पण नंतर आपण विश्वास गेन केला। तर माझा प्रश्न होता की तो कोरोना व्हाया बर्ड फ्लू आणि परत सेकंड वेव अशा एका महाचक्रातनं, महासाथीतनं आपल्या व्यवसायात, पोल्ट्री व्यवसायात नेमके काय आपले बदल घडवले हे सर्वप्रथम जाणून घ्यायचे। नक्की। सर्वप्रथम पोल्ट्रीविषयी काही बोलण्यापूर्वी मला एक इथे नमूद करावं वाटतं की जेव्हाही आपण पोल्ट्री क्षेत्र ह्याबद्दल बोलतो त्यावेळेस पोल्ट्री क्षेत्र हे इंडिपेंडंट नाही आहे आणि हा ॲग्रिकल्चरचाच एक भाग आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे। बऱ्याच वेळा आम्ही बोलतो की पोल्ट्री क्षेत्र जे आहे ते ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीची प्रोसेसिंग सेक्टर आहे असं आम्ही एकंदरीत सांगतो। याचं कारण असं आहे की आपण जर बघाल तर 65-70% भाग जो आहे पोल्ट्रीमधला तो मका आणि सोयाच्या स्वरूपात पोल्ट्रीमध्ये वापरला जातो आणि मका आणि सोया घेऊन ह्याचं कन्व्हर्जन जे आहे ते उच्च दर्जाच्या प्रथिनामध्ये करणं हे काम पोल्ट्रीच्या माध्यमातून केलं जातं। त्यामुळे पोल्ट्रीला आपण ॲग्रिकल्चरची प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही। कोरोना पूर्वी आणि कोरोनाच्या नंतर खरोखरीच पूर्ण जग बदललं आहे आणि त्याच्यामध्ये पोल्ट्रीमध्ये जे स्थित्यंतर झाले ते पोल्ट्रीमधले स्थित्यंतर जे आहेत ते पोल्ट्रीला इनिशियली असं वाटलं होतं की हे पोल्ट्रीला घातक आहेत का काय, कारण ज्या पद्धतीने कन्झ्युमरची रिॲक्शन आली, ज्या पद्धतीने पोल्ट्री इंडस्ट्रीनी जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या खाली विकणं चालू केलं ह्याच्यामध्ये बरेचसे फार्मर जे आहेत ते फार्मर हतबल झाले आणि त्यांना असं वाटलं की आज 70 रुपयांनी आपण प्रोड्यूस करतोय आणि आज आपण 30 आणि 20 रुपयांनी जर विकायची वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये आपण सस्टेन किती दिवस राहणार आहोत। पण असं म्हणतात की प्रत्येक संकटामध्ये एक संधी असते, तसंच कोरोनाने जे काही संकट आणलं त्याच्याचबरोबर पोल्ट्री क्षेत्रासाठी एक संधी पण आणली। संधी अशी आणली की पोल्ट्रीबद्दल जे काही मिसकन्सेप्ट होते, गैरसमज होते, ते गैरसमज एक अवेअरनेस म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीने घेतले, त्यामध्ये गव्हर्नमेंटचा हातभार होता, त्यामध्ये मीडियाचा हातभार होता, ह्या सगळ्यांनी त्याचा शहनिशा केली की कोरोना होतो कशामुळे आणि आधी जे काही सांगत होते की कोरोना ह्याच्यामुळे होतो तर ॲक्च्युली कोरोनाचं ते संकट पोल्ट्रीमुळे नाही आहे तर कोरोनाचे ॲक्च्युली संधी जी आहे ती त्याच्यावर मात करायसाठी पोल्ट्रीद्वारे किंवा प्रथिनाद्वारे आहे हे कालांतराने लक्षात आलं। त्यामुळे जेवढा त्रास कोरोनामध्ये पोल्ट्रीला झाला तेवढाच फायदा पोल्ट्रीचा कोरोनानंतर झाला। कारण का, तर कोरोनाला जर तुम्हाला ट्रीट करायचं असेल किंवा कोरोनाला जर तुम्हाला मात करायची असेल तर तुमचं प्रथिनांचं कन्झम्पशन हे वाढलं पाहिजे। तुमची इम्युनिटी तेव्हाच चांगली राहील जेव्हा तुम्ही प्रथिनांचं कन्झम्पशन वाढवाल आणि पोल्ट्री इतकं उच्च दर्जाचं प्रथिनं आणि इतक्या कमी किमतीमध्ये दुसरं कुठलंही प्रथिनं आज उपलब्ध नाही आहे। त्यामुळे त्यानंतर ज्या पद्धतीने पोल्ट्रीला कोरोनाचा त्रास झाला तेवढ्याचपेक्षा जास्त दुपटीने पोल्ट्रीला कोरोनाचा त्यानंतर फायदा झाला।
कारण जास्तीत जास्त कन्झम्पशन वाढलं. हो हो. आणि आम्ही आधी सांगतो की बर्ड फ्लूच्या पूर्वी म्हणजे 2006 साली जेव्हा बर्ड फ्लू आला भारतामध्ये त्यावेळेस बर्ड फ्लूच्या पूर्वी पोल्ट्रीचं कन्झम्पशन किती होतं? लेस दॅन 1 किलो पर कॅपिटा. अच्छा. आणि बर्ड फ्लू आल्यानंतर ज्या पद्धतीने गैरसमज झाले आणि त्या गैरसमजावर मात जी झाली त्या 1 किलोचं कन्झम्पशन हे डायरेक्ट 2 किलोवर पोहोचलं 2008 ते 2009 साली. अच्छा. म्हणजे जी ग्रोथ मागच्या 30 वर्षामध्ये 2006 पर्यंत पोल्ट्री इंडस्ट्रीने केली होती त्याच्यापेक्षा दुप्पट ग्रोथ ही येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये झाली. कारण का? तर पोल्ट्री बद्दल जेवढे गैरसमज झाले तेवढे दूर झाले, तेवढेच गैरसमज जास्त चांगल्या पद्धतीने दूर झाले. आणि एकदा गैरसमज दूर झाला की तो जो समज कुठल्याही माणसाच्या मनामध्ये राहतो तो समज कालांतराने लवकर निघत नाही आणि तो समज जो आहे तो दृढ होतो. त्यामुळे जेवढं वाईट तेवढं जर तुमचं नाणं खनखणीत असेल तर तुमच्या दृष्टीने ते चांगलं हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पोल्ट्रीचं नाणं हे खनखणीत होतं त्यामुळे जेवढे गैरसमज झाले तेवढेच फास्ट गैरसमज दूर झाले आणि ते नाणं जे आहे ते कन्झ्युमर पर्यंत पोहोचलं आणि त्याचा फायदा जो आहे तो पोल्ट्री इंडस्ट्रीला झाला. अगदी. म्हणजे प्रत्येक संकटातनं किंवा प्रत्येक असं म्हणूया की प्रत्येक धक्क्यातनं आपण आपल्या क्षमतांचा विस्तार झाला असं म्हणूयात. याच्यातलं दुसरा एक प्रश्न असा आहे सर की व्यंकटेश्वरा हॅचरीज हे नाव जेव्हा पोल्ट्री सेक्टरमध्ये घेतलं जातं VH तर जसं एक टाटांचं नाव आहे म्हणजे टाटा नावाला जशी भारतीय जनमानसात विश्वासार्हता आहे तसं व्यंकटेश्वरा हॅचरीज बाबतीत म्हटलं जातं. आणि डॉक्टर बी व्ही राव ज्यांचा उल्लेख आपण नेहमी ऐकतो आहे की भारतीय आधुनिक पोल्ट्रीचे पितामह म्हणजे माय एग्ज माय बर्ड सारखी माय एग्ज माय प्राईज सारखी एक मोठी मोहीम असो किंवा नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी सारखी एक स्वायत्त अशी संस्था असो म्हणजे व्यंकटेश्वरा हा एक मोठ्या अशा संस्थांचा एक समूह आहे. आणि व्यंकटेश्वराची ग्रोथ स्टोरी ही इंडियन ॲग्रिकल्चर किंवा इंडियन इकॉनॉमीच्या ग्रोथ स्टोरीशी सुसंगत आहे आणि पॅरलल आहे, ते वेगवेगळं नाही आहे. तर प्रश्न असा आहे की व्यंकटेश्वरा हॅचरीज किंवा VH ग्रुप हा पोल्ट्री ग्रुप न राहता एक प्रोटीन कंपनीमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आता सुरू आहे. आणि या अनुषंगाने मी तुम्हाला असं विचारायचं मला की प्रोटीन कंपनी म्हणून आपण जेव्हा एक पोझिशनिंग होते आपली तर नेमकं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असं काय घडतं आहे की आपली आपण प्रोटीन कंपनी म्हणून घेतो आहे आणि आपला जो सामूहिक विस्तार आहे तर प्रत्येक थोडक्यात जर तुम्ही सेक्टर वाईज जर सांगू शकलात की जसं सोया प्रोसेसिंगमध्ये पण आपण स्वायत्तपणे काम करतो किंवा तुमच्याकडनंच ते ऐकायला आवडेल की एक समूह म्हणून आपला यापुढचा वाटचाल किंवा यापुढचे आपले उद्दिष्ट ध्येयधोरणं काय आहेत नेमकी. तुम्ही जसा उल्लेख केला तसा डॉक्टर बी व्ही राव साहेबांना ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय, कारण डॉक्टर बी व्ही राव साहेब हे ज्या स्टेजमध्ये त्यांनी पोल्ट्री ही व्हिज्युअलाइज केली आणि ज्या स्टेजला त्यांनी पोल्ट्रीचं महत्त्व इंडियन इकॉनॉमी आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चर फार्मरच्या दृष्टिकोनातून जे अधोरेखित केलं, मला वाटतंय की त्यांच्यासारखा दृष्टा नेता होता म्हणून आज ह्या स्टेजपर्यंत व्यंकटेश्वर हॅचरीज किंवा आपली पोल्ट्री इंडस्ट्री पोहोचलेली आहे. ह्यामध्ये त्यांचं एकच उद्देश होतं की दोन प्रकारच्या ग्रोथ असतात, एक सेंट्रलाइज ग्रोथ असते दुसरी डिसेंट्रलाइज ग्रोथ असते. बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या सेंट्रलाइज ग्रोथच्या दृष्टीने विचार करतात, त्यामध्ये ग्रोथ होते पण त्याला एक लिमिटेशन असतं. डॉक्टर बी व्हीराव साहेबांनी डिसेंट्रलाइज ग्रोथ हा पाथ स्वीकारला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं फ्रँचायझी नेटवर्क डेव्हलप केलं, त्यांचे असोसिएट डेव्हलप केले आणि त्याचबरोबर पोल्ट्री फार्मरच्या दृष्टिकोनातून काय आवश्यक आहे आणि पोल्ट्री फार्मर्स कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड देतो त्या समस्येवर मात कसं करायचं ह्याच्यावर त्यांनी विचार केला. बरोबर. एक्झाम्पलच द्यायचं तर जेव्हा आपल्याकडे पोल्ट्री इंडस्ट्री नव्याने उदयास आली होती त्यावेळेस रावसाहेबांना एक लक्षात आलं की इथे मरेक्स नावाचा डिसीज आहे आणि मरेक्स डिसीजमुळं कुक्कुटपालक हा उद्ध्वस्त होऊ शकतो. अच्छा. आणि त्यावेळेस आपल्याकडे व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं आणि आपण व्हॅक्सिन बाहेरून इम्पोर्ट करत होतो, तर ते इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी करायसाठी डॉक्टर बी व्ही राव साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मरेक्स व्हॅक्सिनचं प्रोडक्शन केलं, ज्याच्यामुळे पोल्ट्री इंडस्ट्री जी आहे जो काही लॉस व्हायचा पोल्ट्री इंडस्ट्रीचा किंवा एखादा फार्मर जर ह्या बिझनेसमध्ये आला आणि त्याचं नुकसान झालं तर तो परत त्याच्यातनं उभा राहण्याच्या परिस्थितीमध्ये असायचा नाही, त्यामुळे त्यांनी मरेक्स व्हॅक्सिनवर लक्ष दिलं आणि मरेक्स व्हॅक्सिन प्रोड्यूस केलं. हे एक एक्झाम्पल आहे. असे प्रत्येक स्टेजला जेव्हा रावसाहेबांच्या लक्षात आलं की ह्यामध्ये पोल्ट्री फार्मर्स नुकसानीत होऊ शकतो किंवा ह्याच्यामुळे अडचणीत येऊ शकतो, त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त त्या स्टेजवर लक्ष दिलं आणि
ते सोल्युशन पोल्ट्री फार्मरला प्रोव्हाइड करायचं या दृष्टिकोनातून व्यंकटेश्वरामध्ये त्याचं प्रोडक्शन चालू केलं. आणि त्याचा फायदा जरी व्यंकटेश्वराला झाला असेल तरी कितीतरी पटीने त्याचा फायदा फार्मरसाठी करायचा आहे आणि फार्मरला होतो आहे हे उद्देश ठेवून रावसाहेबांनी केलं. म्हणून म्हणतो की आपण नोबेल उद्देश ठेवून एखादी गोष्ट जर करतो तर ते उद्देश फक्त तुमचा उद्देश राहत नाही तर ते समूहाचा उद्देश राहतं. अगदी अगदी. आणि त्या दृष्टिकोनातून व्यंकटेश्वर हॅचरीची आजची जी ग्रोथ आहे आज ह्या स्टेज पर्यंत पोहोचलोय. व्यंकटेश्वर हॅचरीचं एक ब्रीद वाक्य टोटल पोल्ट्री सपोर्ट. अच्छा. पोल्ट्रीसाठी जे जे काही आवश्यक आहे जे जे काही लागतं तो सपोर्ट व्यंकटेश्वरा समूहाकडनं मिळेल. मग तो इक्विपमेंटच्या स्वरूपात असेल, तो फीडच्या स्वरूपात असेल, तो सोया प्लांटच्या स्वरूपात असेल, तो ब्रीडच्या स्वरूपात असेल, व्हॅक्सिनच्या स्वरूपात असेल किंवा मेडिसिनच्या स्वरूपात असेल, हे सगळे इंडिपेंडेंट डिव्हिजन व्यंकटेश्वर हॅचरीज हे लक्ष देऊन ग्रोथ करते आहे. आणि मला वाटतं त्याचा फायदा जो आहे हा नक्कीच पोल्ट्री फार्मर्सला होतोय. आणि व्यंकटेश्वर हॅचरी समूहाचा उद्देश जर म्हणाल तर जे फाउंडेशन डॉक्टर बीबीराव साहेबांनी घालून दिलं आहे त्याच फाउंडेशनवर व्यंकटेश्वर हॅचरीचा पूर्ण समूह हा जर्नी करत आहे. आणि त्या पद्धतीने आम्हाला इथून पुढचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट गाठायचे आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोल्ट्रीही आता पोल्ट्री न राहता हा प्रथिनांचा एक स्रोत झालेला आहे. आणि तुम्ही जर बघाल की जेव्हा कुठल्याही कंट्रीची कुठल्याही नेशनची ग्रोथ होते त्या ग्रोथमध्ये पर कॅपिटा इन्कम वाढलं की प्रोटीनचं कन्झम्पशन वाढतं. आणि जेव्हा प्रोटीनचं कन्झम्पशन वाढतं त्यावेळेस उच्च दर्जाचे प्रथिने कमीत कमी किमतीमध्ये कुठले अवेलेबल आहेत हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस तुम्ही जर हे 4 किंवा 5 नाव घ्याल तर त्याच्यामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज सेक्टरमधले जर आपण प्रमुख्याने नाव घेतले तर त्याच्यामध्ये दूध आहे, मटण आहे, चिकन आहे, फिश आहे आणि व्हेजमध्ये म्हणाल तर सोयाबीन आहे. ह्या सगळ्यांचं जर इकॉनॉमिक्स कॅल्क्युलेट केलं तर मध्यंतरी आम्ही हे इकॉनॉमिक्स पब्लिश केलं होतं त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की अंड्याच्या दारे तुम्ही पर युनिट ऑफ प्रोटीन जे आहे ते 80 पैशांनी परचेस करताय आजच्या प्राईजला. चिकनच्या द्वारे जर तुम्ही घेतलं तर पर युनिट ऑफ प्रोटीन हे 65 पैशांनी तुम्ही आज परचेस करताय. आणि हे जर दुधाच्या स्वरूपात घेतलं किंवा तुम्ही पनीरच्या स्वरूपात घेतलं तर हे 1.5 ते 2.5 रुपयाच्या स्वरूपात एका युनिटला प्रथिनाला किंमत ही ग्राहकाला मोजावी लागते. त्यामुळं हा जो काही स्ट्रॉंग पॉईंट आहे पोल्ट्रीचा मला वाटतं हा स्ट्रॉंग पॉईंट जसा जसा लक्षात येईल तसं तसं लोकांचं कन्झम्पशन करण्याची जी प्रवृत्ती आहे पोल्ट्रीवरची ती वाढेल. आणि आज जे आपण साधारणतः 4.5 ते 5 किलोच्या दरम्यान पर कॅपिटा कन्झम्पशन आपलं चिकनचं आहे आणि साधारणतः 75 ते 80 दरम्यान आपण अंड्याच्या स्वरूपामध्ये पर कॅपिटा कन्झम्पशन आहे पर इयरचं हे कमीत कमी येणाऱ्या 3 ते 4 वर्षांमध्ये दुप्पट व्हायला नक्कीच वाव आहे. आणि हे जर दुप्पट व्हायचं असेल तर ह्याच्यामध्ये कुठलाही पोल्ट्री फार्मर कुठलाही कुक्कुटपालनाशी निगडीत असलेला समूह हा तेवढ्याच परिस्थितीमध्ये आणि तेवढ्याच स्ट्रॉंगली तो डबल होऊ इच्छितो किंवा डबल होऊ शकणार आहे हे पण तेवढंच खरं आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा असे धक्के बसतात जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की कोरोना आला बर्ड फ्ल्यू आला किंवा आता सोयाची प्राईस वाढले ते संकट आलंय मला असं वाटतंय मागच्या 30 वर्षांमध्ये जर आम्ही आढावा घेतला तर एक सुद्धा वर्ष असं नव्हतं की ज्याच्यामध्ये कुठलं तरी एक असं संकट की ज्याचा तुम्ही विचार केला नाही आणि ते संकट आलं नाही. तर मला वाटतं जेव्हा जेव्हा असे संकट कुक्कुटपालन ह्या व्यवसायावर आले तेव्हा तेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय हा चांगल्या रीतीने त्याच्यातनं उभारून आलाय. आणि त्याच्यामध्ये त्या परिस्थितीवर तर मात केलीच केली पण त्यांनी पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये ह्या परिस्थितीवर जर ही परिस्थिती आली तर मात कसं करायचं ह्याचं पण त्यांनी नियोजन केलं. आणि त्यामुळं मला वाटतं की कुक्कुटपालनाला चांगला फायदा झालाय. त्यामुळे जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तर मग आम्हाला लक्षात येतं की येणाऱ्या 2 वर्षांमध्ये हे संकट जे आहे हे संधीच्या स्वरूपात येणार आहे. त्यामुळे आपलं प्रिपरेशन जे आहे ते संकटाला संधी मानण्याकडे असावं आणि त्या पद्धतीने आपली पुढची वाटचाल असावी. या पद्धतीने मला वाटतं की व्यंकटेश्वरा समूह आणि ओव्हरऑल पोल्ट्री इंडस्ट्री बरोबर ह्या पद्धतीकडे बघते आहे. म्हणजे आपण सांगितलं की पुढच्या 5 वर्षात आपला जो आत्ता आपण जो बघतोय की ग्रोथ रेट साधारणपणे आपण 7-8% ग्रोथ रेट असं मेंटेन केलेलं आहे आणि आजचं कम्पॅरिझनच्या तुलनेत पुढच्या 5-6 वर्षात आपल्याकडे डबल होण्याची क्षमता आहे. आणि त्याचं तुम्ही खूप छान संदर्भ दिला की व्हॅल्यू फॉर पोषण व्हॅल्यू म्हणजे आपण जेव्हा प्रोटीन टर्ममध्ये मोजतो किंवा मी 1.5 रुपये देतो की 60 पैसे देतोय मला जर माझ्या वेटनुसार प्रोटीन विकत घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की हे कम्पॅरिझन येईल. म्हणजे तुम्ही जे मगाशी बोललात की सजग होण्याची प्रक्रिया खूप जास्त आहे किंवा आपण मगाशी तुम्ही सांगितलं की हेल्थ कॉन्शियस लोक झालेत लोकांना हे कळलं की अरे कोरोनाशी लढायचं असेल तर प्रोटीन हवेत आपल्याला आणि सहज आणि अतिशय योग्य पद्धतीने उपलब्ध अंडी आणि चिकनचा जो आपण खप वाढला मधल्या काळात तर तो मला असं वाटतं की कुठे ना कुठे लोकांना प्रथिन अवेअरनेस किंवा प्रोटीनबद्दल जो अवेअरनेस वाढला आलेली आहे तर ती लाईन पुढच्या 5 वर्षात आपल्या पथ्यावर आहे सेक्टरच्या असं एक. तर सर याच्यामध्ये
ज्या काही मोठमोठे हर्डल्स तुम्ही जसं उल्लेख केला की दरवर्षी नवीन संकट, दरवर्षी नवीन शिकतो आपण, म्हणजे आपण तयार राहायला पाहिजे पुढचे आणखी नवीन काही संकट येते का? तर प्रश्न फक्त याच्यात असा आहे की मी आपण बघतोय की गेल्या 5-7 वर्षापासून किंवा 2012 नंतर पर्टिक्युलरली की रॉ मटेरियलचं जे आपलं प्रायसेस आहेत, तर सोया असो किंवा मका असो, आणि नक्कीच याचा खूप मोठा प्रभाव पडतो. तर एक थोडासा पॉलिसीविषयक आपल्याला प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये फार्मर्स मागणी करतो आहे की GM जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप हे कॅटल फीड पर्पज किंवा इथेनॉल पर्पज असावेत, आणि तशा प्रकारची सुविधा ही US आहे किंवा युरोप कंट्रीजमध्ये आहे. तर आपल्याला जर रॉ मटेरियलची लॉंग टर्म जर सोल्युशन आपल्याला शोधायचं हवं असेल, एक शाश्वत सप्लाय आणि स्थिर सप्लाय हवा असेल विदाऊट इम्पोर्ट, तर ही समस्या ॲज अ होल म्हणजे रॉ मटेरियलच्या समस्येला कसं डील करावं, आणि त्यात जर आपल्या उत्पादकता वाढीसाठी आपण GM क्रॉप जर अलाव केले किंवा त्याविषयी इंडस्ट्रीची भूमिका काय आहे GM क्रॉपविषयी आणि उपलब्धतेविषयी रॉ मटेरियलच्या? मी सर्वप्रथम जे सांगितलं की पोल्ट्री आणि ॲग्रिकल्चर हे भिन्न नाही आहे, आणि ॲग्रिकल्चरचीच प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणून पोल्ट्रीकडे आपण पाहतो आहोत. पण होतं काय, जेव्हा प्रोसेसिंग इंडस्ट्रीची ग्रोथ 8-10% होते आहे आणि बेसिक ॲग्रिकल्चरची ग्रोथ त्या प्रमाणात जर झाली नाही तर ती कुठेतरी डिस्पॅरिटी आपल्याला जाणवते, आणि ती आज प्राईसच्या स्वरूपात आपल्याला ती डिस्पॅरिटी जाणवते. कारण काय, एक काळ मला वाटतं हे तुम्हीच सांगितलेलं होतं की एक काळ असा होता की आपण बरेचसे इन्ग्रेडियंट हे एक्सपोर्ट करत होतो, पर्टिक्युलरली मका. आज आपण ह्या परिस्थितीमध्ये आलो की मध्यंतरीच्या पिरियडमध्ये आपल्याला मका हा इम्पोर्ट करावा लागला. याचं कारण का, तर मक्याच्या अंडरमध्ये वाढणारं क्षेत्र आणि पोल्ट्रीची होणारी वाढ, ह्याची वाढ ही समप्रमाणात नाही किंवा नव्हती. म्हणजे ज्या अर्थी आम्ही म्हणतो की 8-10% पोल्ट्री ही वाढणार आहे, तर त्याच प्रपोर्शनेटमध्ये पोल्ट्रीशी संलग्न जेवढे क्षेत्र आहे ते 8-10% वाढायला पाहिजे, तरच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समप्रमाणात चालतील. पण दुर्दैवाने झालं असं की ॲग्रिकल्चरमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला प्रॉडक्टिव्हिटी किंवा ग्रोथ अपेक्षित आहे त्या पद्धतीने ती ग्रोथ झाली नाही, मात्र पोल्ट्री इंडस्ट्रीची ग्रोथ जी आहे ती 8-10% झाली. त्याचं कारण असं आहे की पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये रिसर्च बेस जो आहे तो अत्यंत स्ट्रॉंग आहे, आणि मागच्या जर 15 वर्षामध्ये तुम्ही पोल्ट्रीचे रिझल्ट बघाल तर 15 वर्षापूर्वी 1 किलो फीड खाऊन जे आपल्याला उत्पादन मिळत होतं, आणि आज जर तुम्ही बघितलं की 1 किलो फीड खाऊन आपल्याला उत्पादन काय मिळत आहे, तर ह्याच्या प्रपोर्शनेटमध्ये जर तुम्ही बघाल तर 20-25% हे आपल्याला उत्पादन जास्त मिळतंय तेवढ्याच फीड कन्झम्पशन. तर त्यामुळे पोल्ट्रीची वाढ ही अशीच होत राहणार आहे इथून पुढे. जे आहे ती पोल्ट्रीची वाढ 8-10% आम्ही जे अपेक्षित करतो आहे दरवर्षी, पण जर त्या प्रपोर्शनेटमध्ये ॲग्रिकल्चरची वाढ झाली नाही, ॲग्रिकल्चरची वाढ कुठल्या स्वरूपात होऊ शकते, एक तर ॲब्सोल्यूट टर्ममध्ये की मक्याचं आणि सोयाचं क्षेत्र जे आहे ते वाढायला पाहिजे, एक, किंवा पर एकरी उत्पादन जे आहे मक्याचं किंवा सोयाचं ते वाढलं पाहिजे. मग ह्याला दोनच पर्याय आहेत की प्रॉडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे किंवा ऍब्सोल्यूट टर्म मध्ये प्रोडक्शन वाढायला पाहिजे. हे जर झालं तर मला वाटतं पोल्ट्री इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर जे आहे ह्याची वाढ जी आहे ती समप्रमाणात राहील, आणि ती जर काही कारणासाठी झाली नाही तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्यांचा जो काही हमीभाव आहे तो मिळणार नाही. आणि उलट जर झालं की पोल्ट्री इंडस्ट्रीची वाढ जास्त झाली आणि ॲग्रिकल्चरची वाढ कमी झाली तर पोल्ट्री फार्मर्सला जे आहे ते सोया आणि मका हे जास्त किमतीमध्ये परचेस करावं लागेल. मात्र जेव्हा हे तुम्ही परचेस करता जास्त किमतीमध्ये, तेव्हा तुम्ही जेव्हा चिकन आणि अंडे प्रोड्यूस करताय त्याला एक लिमिटेशन आहे की ह्या रेटला तुम्ही प्रोड्यूस केलं आणि ह्या रेटला कन्झ्युमरला तुम्ही विकलं तर पोल्ट्री फार्मरची प्रॉफिटेबिलिटी ही अबाधित राहू शकते. पण जर उलटं झालं, जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये झालं होतं की प्रोडक्शन कॉस्ट ही जास्त आहे आणि सेलिंग रेट हे कमी आहे, काही काळापुरतं हा फार्मर सहन करू शकेल, पण हे खूप जास्त काळापुरतं जर राहिलं तर मला वाटतं हे डिस्पॅरिटीला आपल्याला ॲड्रेस नक्की करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून ॲग्रिकल्चरचा रोल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये काही नॅशनल पॉलिसीज आहेत, काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, आणि त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी त्या त्या स्टेजला त्याच्यावर रिव्ह्यू केला जाईल आणि त्या दृष्टीने जो काही निर्णय आहे तो निर्णय होईल. बरोबर. पण मला असं वाटतं की इंडस्ट्रीचा व्ह्यू जर आपण ह्याच्याबद्दल बघितला तर आपलं एकच म्हणणं आहे की मका आणि सोयाचं प्रोडक्शन जे आहे हे आपल्याला डोमेस्टिकमध्ये वाढणं अपेक्षित आहे, आणि डोमेस्टिकमध्ये जर वाढलं नाही आणि काही काळासाठी जर आपल्याला इम्पोर्ट करावं लागलं तर तो भाग जो आहे तो मला वाटतं त्या त्या पिरियडला आपल्याला तो ॲड्रेस करावा लागणार. बरोबर. इंडस्ट्रीचा एकच दृष्टिकोन दिसतोय की इंडस्ट्रीला सातत्यपूर्ण पुरवठा पाहिजे आणि एक रिझनेबल रेटमध्ये, की तुम्ही म्हणालात की ज्या रेटमध्ये एक कन्झ्युमरचा पण रेझिस्टन्स येतो की चिकन कन्झ्युमर पण 300 रुपयाच्या वर रेझिस्टन्स येणारच आहे, म्हणजे आपली एंड प्रोड्यूस आहे तर त्याचासुद्धा इन्फ्लेशन, त्याचासुद्धा महागाई दर हा आपल्या ग्रॉस महागाई दराच्या हिशोबानेच वाढतो हिस्टॉरिकली जर पाहिलं. तर तुमचा मुद्दा असा आहे की
रॉ मटेरियल कॉस्ट अशी इतकी वाढू नये की आपल्याला कंझ्युमरला पास ऑन करताना किंवा कंझ्युमर तिथे रेजिस्टन्स येईल ओवरऑल खपाला, किंवा कारण आपल्याकडे तो इश्यू येतोच बऱ्याचदा की आपल्याकडे एक बजेट असतं की 100 रुपयाचं चिकन द्या असं मागणारा वर्ग आहे, मग त्याच्यामध्ये त्याचं जेवढं चिकन बसेल तेवढंच तो घेईल. तर हा रॉ मटेरियलचा मुद्दा नक्कीच तसा वेगळ्या अर्थाने खूप सिरियस आहे आणि इंडस्ट्रीकडनं या संदर्भाने पाठपुरावा होत असतो. आपण मला असं वाटतं की हा जो आता इंडस्ट्रीमध्ये आपण जो काही शिफ्ट बघतो आहे, म्हणजे इंडस्ट्रीने नंतर खास करून न्यूट्रिशन आपला जो आहार आहे पोल्ट्री खाद्याचा, तर त्याच्यामध्ये अपारंपरिक स्रोत पण यायला लागलेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की चेंज करतो आपण स्वतःला, किंवा आपण सोया डीओसीला पण पर्यायी स्रोत वापरायला सुरुवात केली प्रोटीन असं, तर इंडस्ट्री त्याचे मार्ग नेहमीच आपापले मार्ग शोधत असते. यामध्ये सर एक नवीन एक मार्ग इंडस्ट्रीमध्ये जो आत्ता आलेला आहे, म्हणजे जो त्याच्या ज्याच्यात मला कन्व्हेन्शनल पोल्ट्री तशी दिसत नाही आहे, म्हणजे जे लोक जे पोल्ट्रीमध्ये नाही आहेत अशा ऑर्गनायझेशन्स किंवा अशा स्टार्टअप्स पोल्ट्रीत खास करून रिटेलमध्ये ज्याला आपण डायरेक्ट चिकन किंवा मीट सेलिंगमध्ये म्हणजे ल्युशससारखं मोठा नाव असेल, तर प्रश्न असा आहे की आपला पारंपरिक पोल्ट्री किंवा आपल्या ज्या काही एस्टॅब्लिश्ड पोल्ट्री ऑर्गनायझेशन्स आहेत आत्ता, अगदी फार्मरपासून तर मध्यम किंवा मोठ्या अवधीतल्या सगळ्या कंपन्यांपर्यंत, तर इंडस्ट्रीने डायरेक्ट ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी ते जाऊ शकतील का हा पहिला प्रश्न. आणि जे अपारंपरिक ऑर्गनायझेशन्स किंवा स्टार्टअप याच्यात इन्व्हेस्ट करत आहेत त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे मार्केटकडनं, तर याच्यात नक्कीच मोठा ग्रोथ आहे हा एक मुद्दा. तर तिथे जर ग्रोथ असेल तर आपल्या कन्व्हेन्शनल पारंपरिक पोल्ट्रीने त्यात गुंतवणूक करावी का, आणि असं काय असे काही प्रयत्न आता होत आहे का की ऑलरेडी आपले प्लेयर त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहात, किंवा आपली ऑर्गनायझेशन या दृष्टीने काय आपल्याकडे ध्येयधोरणं किंवा काय पॉलिसी आहे या संदर्भात? नक्कीच इंडस्ट्रीचा जर आपण रिव्ह्यू घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की साधारणतः 2018-19 इंडस्ट्री ही मॅक्झिमम प्रोडक्शन ओरिएंटेड होती. हां. आणि बऱ्यापैकी मार्केटिंग हे जे आहे ते तसं इग्नोर केलं होतं इंडस्ट्रीने. पण जर मागच्या 3-4 वर्षामध्ये बघाल तुम्ही तर एक लक्षात आलं इंडस्ट्रीच्या की आपण ज्या प्राईजला प्रोड्यूस करतो आहोत आणि ज्या प्राईजला कन्झ्युमरला विकतो आहोत त्यामधला जर एकंदरीत आपण गॅप बघितला तर हा गॅप खूप मोठा आहे. म्हणजे हा कदाचित प्रत्येक कम्युनिटीच्या बाबतीमध्ये असेल. तुम्हाला ते माहिती आहे की साधारणतः आपण होलसेल टू रिटेल इंडेक्स जो काढला जातो, तो होलसेल रिटेल इंडेक्स जर आपण काढला तर पोल्ट्रीचा आज जरी तो संतुलित असला तरी सुद्धा पोल्ट्री फार्मर जेव्हा विचार करतो की मी आज साधारणतः 80 रुपये किंवा 90 रुपयाला चिकन प्रोड्यूस करतोय आणि कन्झ्युमर साधारणतः 200 किंवा 250 रुपयाला घेतोय, त्याच्यामध्ये 30% हा जो वेस्टेजचा भाग बाजूला काढला तरीसुद्धा मधला जो काही गॅप आहे तो गॅप तसा मोठा आहे. त्यामुळे बरेचसे पोल्ट्री प्रोड्युसर किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही कंपन्या ज्या आता याच्यामध्ये एंट्री करत आहेत तर त्यांच्या एक लक्षात आलंय की कन्झ्युमरला काय हवंय, तर त्याच्यामध्ये एक 3 वेगवेगळ्या प्रकारचे कन्झ्युमर आहेत. एक कन्झ्युमर असा आहे की जो प्राईस सेन्सिटिव्ह आहे. अच्छा. की मला आज ह्या प्राईजला हा प्रॉडक्ट मिळाला तर मी हा घेईन आणि ह्या प्राईजला नाही मिळाला तर मी घेणार नाही, हा एक. दुसरा क्लास असा आहे की मला चांगल्या क्वालिटीचं रिझनेबल प्राईजला जर मिळालं तर मी थोडेफार पैसे जास्त द्यायला तयार आहे, पण मला माझ्या पद्धतीने ज्या नेचरचं मला प्रॉडक्ट हवं आहे त्या नेचरचं प्रॉडक्ट मला मिळालं तर मी रिझनेबल प्राईस त्याच्यासाठी जास्त पे करायला तयार आहे. आणि तिसरा क्लास असा आहे की हाय प्रीमियम पेईंग क्लास आहे, की आय वॉन्ट धिस प्रॉडक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द प्राईस, आय वॉन्ट धिस क्वालिटी, आय एम रेडी टू पे 2 times 3 times ऑल्सो, बट आय वॉन्ट धिस काइंड ऑफ सर्व्हिस, आय वॉन्ट धिस काइंड ऑफ प्रॉडक्ट. तर अशा पद्धतीने जेव्हा तुमचे कस्टमर किंवा कन्झ्युमरचं सेग्रिगेशन झालेलं आहे, बरोबर, आणि अशा सेग्रिगेशनच्या रिलेटेड जर पर्टिक्युलर क्लासला टार्गेट करायला एखादी कंपनी जर आली तर मला वाटतं हे नक्कीच इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून पण फायदा आहे. कारण तुम्ही जर बघाल तर आज रिटेलकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो प्रत्येक कंपन्यांचा बदललेला आहे. कन्झ्युमर ओरिएंटेड कंपन्या झालेल्या आहेत. म्हणजे आज खास करून तुम्ही मुंबई पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर मुंबई पुण्यामध्ये डिजिटल व्यवसाय किंवा ऑनलाईन डिलिव्हरी व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, वेगाने वाढतो आहे, उदयास आला आहे. त्यामुळे काही कंपन्या नक्कीच ह्याच्यावर काम करतायत आणि ह्या काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्यांच्या दृष्टिकोनातून कितपत फायदा होईल ह्याच्याबद्दल तुम्ही आतमध्ये जाणार नाही, पण फार्मरच्या दृष्टिकोनातून ह्या कंपन्यांचा उदय हा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण एक वेगळ्या प्रकारचा क्लायंटल बेस फार्मरला उपलब्ध होतो आहे. म्हणजे पारंपरिक क्लायंट जो होता तो ट्रेडर यायचा आणि ट्रेडर यांच्याकडनं उचलून घेऊन जायचा. आज हा नवीन ट्रेडर
हा प्रोफेशनल ट्रेडर त्यांच्याकडे येतो आहे आणि त्यांच्या प्रॉडक्टला तो डिमांड करतो आहे, तर मला वाटतं हे फार्मरच्या दृष्टिकोनातून हे जे काही घडलंय ते खूप चांगलं आहे आणि मला वाटतंय की इंडस्ट्री नक्कीच ह्याला वेलकम करायला तयार आहे. ऑनलाईन इतकं वेगाने इव्हॉल्व्ह होतंय सेक्टर आणि त्याच्यातले रेटसुद्धा जेव्हा आपण कम्पेअर करतो तर ते खूप जास्त आहेत तसे, म्हणजे ते अफोर्ड करू शकणारा वर्ग हा वेगळा आहे, पण तरी पण एक सेगमेंट म्हणून ज्या पद्धतीने ते इव्हॉल्व्ह होत आहे, तर सरळ सरळ असा प्रश्न आहे की आपण ॲज अ पोल्ट्री सेक्टर, कन्व्हेन्शनल पोल्ट्री सेक्टर, ते टॅप करायला कमी पडते का किंवा ते एक्सपर्टाईज नाही आहे का, आणि उद्या जर हे सेक्टर इव्हॉल्व्ह झालं तर प्राईस ठरवण्याचा जो काही निगोशिएशन्समध्ये याचा एक काय परिणाम होऊ शकतो एक उत्पादक म्हणून? आता असं आहे की मार्केटिंग इज अ गेम ऑफ पेशन्स, आणि जो माणूस प्रोड्युसर मेंटॅलिटीमधला असतो, तुम्ही जर बघाल तर हे थोडंफार ॲग्रिकल्चरला पण तेच रिलेट आहे आणि पोल्ट्रीला पण जर तुम्ही बघाल तर पारंपरिक पद्धतीने जे पोल्ट्रीचं प्रोडक्शन करणारे पोल्ट्री फार्मर आहेत हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च दर्जाचं एक्सपर्टाईज त्यांचं आहे. हो, की म्हणजे पिल्लं परचेस करणार, फीड स्वतः बनवणार, रात्रंदिवस त्याचं डोळ्यात तेल घालून पक्ष्याची काळजी घेणार, पक्षी प्रोड्यूस करणार, मात्र पक्षी तयार झाल्यानंतर त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे की ती पक्षी फार्मरकडनं रिटेल सेंटरकडे जाणार, रिटेल सेंटरकडून कन्झ्युमरकडे जाणार, किंवा फार्मरकडनं प्रोसेसिंगला जाणार आणि प्रोसेसिंग करून ते प्रोसेस होऊन परत कन्झ्युमरकडनं जाणार. ही जी चेन आहे ह्या चेनला आज तरी मॅक्झिमम 90% फार्मर जे आहेत हे एक्सपोज झालेले नाही आहेत, किंवा त्यांना एक प्रकारचं त्याच्यामध्ये एक भीती आहे म्हणा किंवा त्यांना त्या पद्धतीचं एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये नाही आहे म्हणा. त्यामुळे होतं काय की आज त्या क्षेत्रामधला जो एक्सपर्ट आहे तो एक्सपर्ट पोल्ट्री फार्मरकडनं तो प्रोड्यूस घेऊन जातो आणि तो प्रोसेस करतो आणि रिटेलला तो विकतो. पण तुम्ही जो विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे की प्रॉडक्शन आणि मार्केटिंगमधला बेसिक फरक असा आहे की मार्केटिंग इज अ गेम ऑफ पेशन्स. तुम्ही आज मला जर वाटलं की मला पोल्ट्री फार्म 5,000 10,000 करायचा आहे तर मी 5,000 फार्म हा 10,000 करू शकतो, मात्र मला जर म्हणलं की आज माझा 5,000 सेल 10,000 करायचा आहे तर मी एवढ्या कमी वेळामध्ये 5,000 सेल 10,000 करू शकत नाही. कारण का? मार्केटिंग इज अ गेम ऑफ पेशन्स आणि इट इन्क्रीजेस ॲज पर द पेस ऑफ द मार्केट. कारण काय, कन्झ्युमरला आता मी समजा एखादा ब्रँड घेऊन आलो तो कन्झ्युमरपर्यंत माझा ब्रँड एन्डॉर्स करायला आणि तो कन्झ्युमरनी त्याचा ॲक्सेप्टन्स घ्यायला हा लागणारा काळ जो आहे तो काळ मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर स्पेसिफिक वर्क करावं लागेल. अच्छा, की हा पोल्ट्री फार्मर आहे, ह्याने हा ब्रँड एस्टॅब्लिश केला आहे आणि ह्याची ही सर्व्हिस आहे, ह्याची ही क्वालिटी आहे, ही जोपर्यंत कन्झ्युमरपर्यंत पोचत नाही आणि कन्झ्युमर ती एन्डॉर्स करत नाही, मला वाटतंय तो लागणारा कालावधी जो आहे तो आज तरी कुठलाही पोल्ट्री फार्मर इमिजिएटली देत नाहीये. पण तो जर एखाद्याने ठरवलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बाकीचे जसे आलेले आहेत एंटरप्रिनर्स त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हा करू शकेल, कारण ह्याला बॅकअप अरेंजमेंट आहे. एक्झॅक्टली, हा कम्प्लिटली इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे. एक्झॅक्टली, त्यामुळे मला असं वाटतं की पोल्ट्री फार्मर्स, पोल्ट्री इंडस्ट्री आणि पोल्ट्री इंटिग्रेटर मार्केटिंगबद्दल मला वाटतं जास्त आता विचार करतायत आणि त्याचा फायदा त्यांच्या समूहाला नक्कीच भविष्यामध्ये होईल. आणि तुम्ही जे विचारलं की वेंकीजच्या बाबतीमध्ये, तर वेंकीजचा हा जो ब्रँड आहे तुम्ही बघाल तर इतक्या वर्षापासून जो ब्रँड आज एस्टॅब्लिश केलेला आहे आणि कन्झ्युमरपर्यंत पोहोचलेला आहे त्याला एक फार मोठी विश्वासार्हता आहे आणि त्या पद्धतीने आज वेंकीज एक्सप्रेस झालं. वेंकीज एक्सप्रेस समूहाचं वेंकीज एक्सप्रेस उद्दिष्ट काय होतं हे करायचं, तर वेंकीज एक्सप्रेसमध्ये आलेला कन्झ्युमर हा कमीत कमी प्राईजमध्ये त्याला चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं चिकन मिळावं. त्यामुळे तुम्ही आज जर वेंकीज एक्सप्रेसमध्ये गेलात आणि तुम्ही फक्त खिशामध्ये 200 ते 300 रुपये घेऊन गेलात तर मला वाटतं तुम्ही लंच आणि डिनरला जेवढं स्पेंड करता त्याच्यापेक्षा 1/3 स्पेंड करून तुम्ही तिथनं पोट भरून याल एवढी मला खात्री आहे. तर असा उद्देश ठेवून जर एखादा माणूस कुठल्याही प्रकारच्या मार्केटिंग चेनमध्ये आला की मी कमीत कमी प्राईजमध्ये चांगल्यात चांगली क्वालिटी कन्झ्युमरला कशी देईल, तर मला वाटतं हे पोल्ट्रीच्या बाबतीत काय कुठल्याही कम्युनिटीच्या बाबतीमध्ये हेच ॲप्लिकेबल आहे की तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन कमीत कमी प्राईजमध्ये आणि चांगल्या सर्व्हिसमध्ये द्या, कन्झ्युमर तो तुम्हाला एन्डॉर्स करायला तयार आहे. पण सर, हे वेंकीज एक्सप्रेसची उत्पादनं जी आहेत ती फ्रेशमध्ये आहेत का आणि ती ऑनलाईन मिळतात का? आज वेंकीज एक्सप्रेसचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर वेंकीज एक्सप्रेसचं टायअप हे आज आमचं ऑनलाईन ज्या फूड चेन्स आहेत डिलिव्हरी त्यांच्याशी झालेलं आहे, त्यामुळे वेंकीज एक्सप्रेस डायरेक्टली जर तिथे कुणी आलं तर त्यांना तर नक्कीच देतात, पण त्याचबरोबर ऑनलाईनमधले जे काही समूह आहेत त्यांच्याबरोबर ह्यांचं टायअप आहे आणि त्या पद्धतीने आज ही ऑनलाईन डिलिव्हरीची सेवा ही उपलब्ध केली जाते. आहे म्हणजे नक्कीच, म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये आहे ही आहेच. तर पोल्ट्री संदर्भात सर बऱ्याचदा काय होते की आपण पाहिलं की फॅक्च्युअली इनकरेक्ट अशी इन्फॉर्मेशन खूप पसरवली जाते, म्हणजे ज्याच्यात काही सत्य नाही आहे. उदाहरणार्थ प्लॅस्टिक अंडं, म्हणजे हे कुठल्याही पॅरामीटर्समध्ये हे सत्य नाही आहे. आणि बऱ्याचदा खूप लोक विचारतात की अँटीबायोटिक, की
बऱ्या हा एक कॉमन प्रश्न विचारला जातो की अँटीबायोटिक तुम्ही खूप जास्त देतात का, किंवा काही लोक तर वेगळे प्रवाद आहेत, इंजेक्शन वगैरे दिले जातात म्हणजे ज्याला काही बेस नाही, ज्यांना पोल्ट्री माहीत नाही. तर प्रश्न असा आहे की पोल्ट्री सेक्टर अशा प्रकारच्या ज्या आता आव्हानं आहेत, खास करून विश्वासार्हताविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे, हे जे काही सोशल मीडियाद्वारे किंवा पारंपरिक मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर हे पसरवलं जातं आहे, तर याच्या विरोधात पोल्ट्री सेक्टर कसं काम करते, किंवा अशा प्रकारच्या जे काही समस्या येत आहेत तर त्याला काही लीगल ऑप्शन्स किंवा काही कायदेशीर कारवाई आपण काही केली आहे का यापूर्वी किंवा करणार आहात का? खरं म्हणजे कायदेशीर मार्गाने एखादी लढाई लढायचं म्हणलं तर कायदेशीररित्या तर आम्ही नक्कीच जिंकू, पण महत्त्वाचा भाग असा आहे की व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियामध्ये जो अपप्रचार केला जातो आणि कन्झ्युमरच्या माइंडमध्ये त्या अपप्रचाराबद्दल जो गैरसमज निर्माण होतो, हा मला वाटतं कायद्याच्या लढाईने आम्हाला तो गैरसमज काढता नाही येणार. हा गैरसमज काढायसाठी पोल्ट्री इंडस्ट्री आणि पोल्ट्री इंडस्ट्रीच्या रिलेटेड जेवढे लोक आहेत त्यांना ह्याच्यावर अविरत काम करणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला माहिती की प्लॅस्टिक अंडीच्या बाबतीमध्ये जे काही अपप्रचार मागे झाला होता ह्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर रानडे, एम बी देसाई साहेब, त्याच्यानंतर FDA जे होते उच्चाधिकारी, त्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली आणि त्याची एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि तिथे आम्ही प्रात्यक्षिक दाखवले आणि ते प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर त्याचे जे गैरसमज आहेत निघाले. FSSI सुद्धा त्याच्यामध्ये मोठी भूमिका निभावली आणि त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मग नंतर एक्सप्लेनेशन दिलं. पण होतं कसं की ह्यामध्ये जाणारा काळ आणि ह्या गैरसमजाला बळी पडलेला कन्झ्युमर, त्याचं जे नुकसान आहे मला वाटतं ते नुकसान फार मोठं आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून मला वाटतं की इथून पुढे इंडस्ट्रीने काम करायला पाहिजे. इंडस्ट्री त्याच्यामागे आहे, ह्या सगळ्या गोष्टी करते आहे, पण होतं असं की सोशल मीडियाला बळी पडणारे जे आहेत अपप्रचाराला, तो इतके इन्स्टंट आहेत की त्या स्टेजला म्हणजे एखादी गोष्ट कुठली घडली आणि एखादी न्यूज आली तर सगळ्यात पहिले कन्झ्युमर काय करतो की मला आज ही गोष्ट खायची, आज थांबूयात. म्हणजे ही आपण केळीच्या बाबतीत बघितली आहे, ही आपण दुसऱ्या बऱ्याचशा ह्याच्या बाबतीमध्ये बघितलं आहे की असं कुठेतरी काहीतरी आलं त्याच्यामध्ये की मग ठीक आहे ना, मी आज नाही केळी खाल्ली तर काय बिघडतं. पण त्यामुळे ते जे नुकसान होतं, फार्मरचं नुकसान होतं किंवा कन्झ्युमरचं नुकसान होतं, मला वाटतं त्याच्या दृष्टीने फुलप्रूफ प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते नक्कीच केले जातील. सर, आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे कम्प्लायन्स हा जो आहे, FSSI असेल किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीचे जे काही प्रदूषणाचं असेल, म्हणजे कम्प्लायन्स हा फार मोठा फॅक्टर आहे आता इंडस्ट्रीपुढे. जरी आपण ॲग्रिकल्चरमध्ये मोडतो बऱ्याचदा, तर म्हणजे अलीकडे काही त्यातले चर्चेत असणारे म्हणून विचारतो मी आपल्याला की जसं आता केजचा विषय आला, केज बॅनचा विषय आला आणि इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा सुरू झाली की हे खरोखर हा जर कम्प्लायन्स आला तर भारतासारख्या देशाने कसं त्याच्यावर सर्व्हाइव्ह व्हायचं किंवा कशाप्रकारे सिस्टीम बसवायच्या, ते खूप अवघड गोष्ट होती आणि प्रत्येकाच्या मनात एक थ्रेट असते. मी जर एवढी इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि खरोखर उद्या जर काही असं काही झालं समजा, तर मी एक कसं डील करावं किंवा याच्यातनं कशी मात करावी, तर म्हणजे भारतीय उपखंडामध्येच हा विषय, म्हणजे जसं युरोपात ही गोष्ट सुरू झाल्यानंतर भारतीय उपखंडात सुद्धा ही खास करून मीडियामध्ये खूप चर्चेत असते आणि त्यामुळे अनेक छोटे मोठे एंटरप्रेन्योर प्रश्न विचारतात की समजा आज मी एवढे गुंतवणूक केली, उद्या खरोखरच केज बॅन आला, तर मग मी काय करायचं, तर याच्यावर काय उत्तर आहे इंडस्ट्रीकडे? असं आहे, आता आपण जेव्हा हे कम्पेअर करतो, आता केज बॅनचा विषय घेतला किंवा अजून कुठलाही विषय घेतला, तर आपलं कम्पॅरिझन हे डायरेक्ट डेव्हलप कंट्रीशी हो. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, युरोप आणि एशिया किंवा इंडिया ह्याच्यामध्ये बेसिक तफावत अशी आहे की हे डेव्हलप नेशन आहेत. हो, म्हणजे हे 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जिथं होते तिथं आज आपण आहोत. ठीक आहे, मग 40 वर्षापूर्वी ह्यांच्याकडे नियम काय होते? बरोबर, 40 वर्षापूर्वी ह्यांच्याकडे प्रोडक्शन वाढवणे एवढाच एक उद्देश होता आणि त्या पद्धतीने ते वर्क करत होते. आज हे सॅच्युरेट झालेले आहेत आणि म्हणजे असं म्हणतो की आपण पोट भरल्यानंतर माणसाच्या ज्या काही विचार असतात ते विचार आणि ज्या माणसाचं पोट भरलेलं नाही त्याचे विचार, ह्या विचारामध्ये फरक राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे कम्पॅरिझन एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते इनव्हॅलिड कम्पॅरिझन आहे, की आपण हे डायरेक्ट कम्पेअर नाही करू शकत, पहिली गोष्ट. बरोबर, दुसरी गोष्ट, जे नियम आणि जी गोष्ट आवश्यक आहे ती आवश्यक आहे. हो, म्हणजे फक्त नियमाला विरोध करायचा म्हणून कुणी जर विरोध करत असेल तर ते पण चूक आहे. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला वाटते की ही चूक आहे आणि ही बदलायला पाहिजे, पण त्याच्यासाठी नियमाची वाट बघायची गरज नाही आहे, हे इंडस्ट्रीने स्वतःहून करायला पाहिजे किंवा करते आहे. बरोबर, प्रश्न आला तुमच्या केज बॅनविषयी. तर केज बॅनची जी केस आहे, ही केस तुम्हाला आठवत असेल की साधारणतः 3 वर्षापूर्वी ह्या केज बॅनची केस हे मल्टिपल कोर्टामध्ये होती आणि त्याच्यानंतर मग माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली हायकोर्टमध्ये हे वर्ग करण्यात आलं आणि सगळ्या केसेस जे आहेत ते दिल्ली हायकोर्टाने त्याचं हिअरिंग घेतलं. तर त्याच्यामध्ये मग इंडस्ट्रीचं प्रेझेंटेशन होतं, गव्हर्नमेंटचं रिप्रेझेंटेशन होतं आणि काही जे बाकीचे लोक होते NGO त्यांचं रिप्रेझेंटेशन होतं.
ह्या सगळ्यामध्ये ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटला माननीय हायकोर्टाने आदेश दिले आणि त्यांनी सांगितले की ह्याच्याबद्दलचे गाईडलाईन्स तुम्ही एक्सपर्टशी चर्चा करा आणि एक्सपर्टशी चर्चा करून हे गाईडलाईन जे आहे ते फ्रेम करा. बरोबर. तर त्या पद्धतीने ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटने जेवढे पोल्ट्रीचे रिलेटेड एक्सपर्ट्स आहेत बरोबर भारतामधले इन्स्टिट्यूशन त्या एक्सपर्टशी चर्चा केली आणि मग त्यांनी गाईडलाईन ठेवली की हे साधारणतः आपल्याला यांना स्पेस किती द्यायला पाहिजे आणि ती स्पेसची गाईडलाईन त्यांनी फॉर्म केली आहे आणि त्यानुसार इंडस्ट्री ती गाईडलाईन जी आहे ती फॉलो करते आहे किंवा फॉलो करणार आहे. तर त्यांचे जे नियम आहेत की एक्झिस्टिंग केजेस जे आहेत फार्मरचा जो उद्देश आहे फार्मरला असं वाटतं की माझे केजेस आज टाकलेले उद्याच्या उद्या माझे डिस्कार्ड केले तर काय किंवा मला नवीन इन्व्हेस्टमेंट करावं लागेल तर काय तर कोर्ट सुद्धा ह्याचा विचार तर करणार आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर कोर्टाने ह्याचा विचार केला आणि त्यांनी सांगितलं की नवीन केजेस जर टाकायचे असतील तर हे गाईडलाईन आहेत पण ज्या लोकांचे एक्झिस्टिंग केजेस आहेत दॅट विल कंटिन्यू टिल द टाइम इट गेट्स डिस्कार्डेड. अच्छा. त्यामुळे मला असं वाटतंय की जो निर्णय आहे तो निर्णय असा डायरेक्ट म्हणजे फार्मरच्या इंटरेस्टला बाधक असेल असा कुठलाही निर्णय मला वाटत नाही की आपल्या इथे घेतला जाईल पण तशा दृष्टिकोनातून तो निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की इंडस्ट्री हॅज ॲक्सेप्टेड दॅट डिसिजन टू बी विथ गव्हर्नमेंट. ओके. एक बऱ्याचदा एक मुद्दा चर्चेत असतो अगदी त्याच्यात की ब्राझीलचं चिकन हे बांगलादेशपर्यंत येतं असं ऐकण्यात येतं की अशी काही थ्रेट आहे का की चिकन इम्पोर्ट होऊ शकेल भारतामध्ये. मी तुम्हाला सांगतो पोल्ट्री इंडस्ट्रीचं कम्पॅरिझन इंडिया आणि बाहेरचं जर आपण केलं तर कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये इंडियन पोल्ट्री इंडस्ट्रीज फार आहे अँड फार सुपिरियर दॅन रेस्ट ऑफ द कंट्री. राहता राहिला प्रश्न जेव्हा तुम्ही जीएमओ आणि नॉन जीएमओ कम्पेअर करता तुम्ही ॲग्रिकल्चर एक्सपर्ट आहात तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे की नॉन जीएमओ मका आणि नॉन जीएमओ सोया आणि जीएमओ मका आणि जीएमओ सोया ते कम्पॅरिझन येणार ह्याचं कम्पॅरिझन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस कम्पॅरिझन हे ॲपल टू ॲपल व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे नॉन जीएमओ मका आहे ज्या नॉन जीएमओ सोया आहे त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याला मिळणाऱ्या उत्पादनाला किंमत आणि जीएम सोया आणि जीएम मका आहे त्याला मिळणार त्यामुळे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे उत्पादन आहेत त्याची पॅरिटी जर सोडली आणि त्याची जर प्राईस सोडली तर मला असं वाटत नाही की पोल्ट्री इंडस्ट्री इंडियाची जी आहे ती कुठल्याही कॉम्पिटिशन फेस करायला घाबरते किंवा कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये कमी पडते. कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये पोल्ट्री इंडस्ट्री इंडियाची जी आहे ती नंबर वन कॉम्पिटिटिव्हनेस आहे आणि त्यामुळे आपलं कम्पॅरिझन कुणाशी जरी केलं तरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण कुणालाही कॉम्पिट करायला तयार आहोत. पण सर एक मुद्दा असा आहे की जिथे कॉम्पिटिशन होऊ शकत नाही असा जो सेगमेंट आहे की आपण US चिकन लेग्स अमेरिकेतले की जिथे त्याला म्हणजे स्पर्धात्मक मूल्य पण नाही त्या तिथे ते म्हणतात की ते आम्ही फेकून देतो समजा तर त्याचं काय स्टेटस आहे की आपल्याकडे ती खूप चर्चा होती की आपल्याकडे आपण WTO केस हरलो US चिकन लेगच्या अगेन्स्ट आणि त्याच्यानंतर काहीतरी मला त्यातलं ड्युटी स्ट्रक्चर पण मी असं ऐकून की त्या ड्युटी स्ट्रक्चर लावूनसुद्धा ते आपल्याला आपल्याकडे त्याची पॅरिटी येत होती तर आणि काही खेप पण आल्यात आपल्याकडे एक दोन असं पण मी ऐकून फक्त बरेच शेतकऱ्यांकडनं हा प्रश्न उपस्थित केला जातो की त्याचा नेमका स्टेटस काय आणि ते फिजिबल आहे का किंवा त्याची थ्रेट आहे का US चिकन लेगची खास करून प्रोसेस सेगमेंटमध्ये. असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये की फिअर ऑफ थ्रेट इज मोर फिअरफुल दॅन ॲक्च्युअल थ्रेट. अच्छा. तशा पद्धतीचं हे उदाहरण आहे की आपल्याला त्याबाबतची जी भीती आहे ती भीती जितकी जबरदस्त आहे की ती ऍक्च्युअली एखादी घटना घडल्यानंतर ती तेवढी भीतीदायक नसते जेवढी त्या घटनेची भीती जी आहे ती भीतीदायक असते. तर अशा पद्धतीने जर विचार केला मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे जर पोल्ट्रीचं कम्पॅरिझन आपण केलं आणि आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि इतर देशांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली तर होल बर्डचं जर कम्पेअर केलं तर मला असं वाटतं की आपल्याशी कोणी कॉम्पीट करू नाही करू शकत. हा सर एक आणखीन एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे महाराष्ट्रातले सगळे छोटे मोठे पोल्ट्री एंटरप्रेन्युअर्स किंवा ओपन फार्मर्स तर ह्या चालू कॅलेंडर वर्षातली पहिली सहामाही खूप टफ गेली आपल्याला त्याच्यामध्ये बर्ड फ्लू होताच सेकंड पॅन्डेमिक जी अपेक्षित नव्हतं आणि उत्पादन खर्च जो होता आपला किंवा ॲव्हरेज जी प्राईस होती आपण उत्पादन खर्च आधारित जी किंमत होती आणि सेलिंग रेट याच्यात खूप मोठी तशी तफावत राहिलेली आहे तर या अनुषंगाने आता ही जी दुसरी सहामाही आहे तर दुसऱ्या सहामाहीत आपण आता एंटर केलेलं आहे आणि दुसऱ्या सहामाहीतला एक प्राईस आउटलुक काय राहील आणि त्या अकॉर्डिंग एक छोटा पोल्ट्री उत्पादक म्हणून माझं नियोजन उत्पादनाचं नियोजन कसं असलं पाहिजे. तुम्ही आजपर्यंतचा जर पोल्ट्रीचा आढावा आणि एकंदरीत जर इकॉनॉमिक्स बघितलं तर पोल्ट्रीमध्ये तेजी किंवा मंदी ही सलग कधीच राहत नाही. ठीक आहे. आणि ह्या 6 महिन्याचा जर आउटलुक मागच्या आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पहिले 2 महिने की ज्याच्यामध्ये बर्ड फ्लूचा आघात पोल्ट्री इंडस्ट्रीला बसला आणि त्यामुळे रिअलायझेशन कमी आलं त्याच्यानंतर पॅन्डेमिक आणि जे लॉकडाऊनच्या रिलेटेड काही निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे तुम्हाला
कन्झ्युमरपर्यंत पोचताच येत नव्हतं 100% प्रमाणात. आयदर हॉटेल्स बंद होते म्हणा किंवा रिटेल सेंटरचे जे आहे ते टायमिंग रेस्ट्रिक्टेड होते म्हणा, आणि त्यानंतर उत्पादन खर्च वाढला. तो का वाढला? तर सोयाच्या प्रायसेस वाढल्या त्याच्यामुळे वाढला. तर एकंदरीत ह्या सगळ्याचा आढावा घेतला तर आपल्याला एक लक्षात येईल की कुठला फेनॉमिना ह्याच्यामध्ये रिपीट होऊ शकतो. जो झालेला फेनॉमिना आहे तो झालेला फेनॉमिना त्याच पद्धतीने रिपीट होत नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला की मागच्या वर्षीचा लॉकडाऊन आणि या वर्षीचा लॉकडाऊन, तर तुम्ही जर बघाल तर मागच्या वर्षीचा लॉकडाऊन हा स्ट्रिक्ट होता हो, म्हणजे या वर्षीचा लॉकडाऊन लोक मेंटली प्रिपेअर झाले होते किंवा लॉकडाऊनमध्ये काय होऊ शकतं ह्याचं एकंदरीत साधारणतः पूर्वकल्पना त्यांना होती. त्यामुळे कुठलीही एखादी घटना घडल्यानंतर ती तेवढ्या सिव्हिअरनी पुढे घडू शकेल ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की फार्मरांनी निश्चिंत राहावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कन्झ्युमर आज तुम्हाला पैसे एका सर्टन रिलेटेड देतोय, म्हणजे काय तर आज तुम्ही 90 रुपये तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झाली आहे आणि तुम्हाला अपेक्षा अशी आहे की 100 रुपयांनी जर प्रॉडक्ट माझं विकलं गेलं तर मला प्रॉफिटेबिलिटी मिळेल. तर 90 रुपये ही प्रोडक्शन कॉस्ट तुमची सलग राहणार नाही. कारण का? तर येणारा काळ जो आहे, आज तुम्ही मान्सूनचे जे काही प्रेडिक्शन बघितले तर त्यामध्ये एक लक्षात येईल की मान्सूनचे प्रेडिक्शन हे कम्पॅरेटिव्हली चांगले आहेत. हो, आणि ह्या पद्धतीने जर येणाऱ्या काळामध्ये सोयाचं उत्पादन किंवा मक्याचं उत्पादन जर बघाल तर हे नक्कीच मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोया आणि मका ॲब्सोल्यूट टर्ममध्ये तरी नक्कीच जास्त राहील. आणि हे जेव्हा राहील त्यावेळेस येणाऱ्या 6 महिन्यामध्ये प्राइजेस हे बऱ्यापैकी रिझनेबल प्राईजला राहतील. आणि एक मानसिकता जी झाली आहे की 100 रुपयांनी कोंबडी परचेस करायची किंवा अंडे 6 रुपयांनी परचेस करायची, ही कन्झ्युमरची एका दृष्टीने तुम्ही मानसिक तयारी केली आहे हो, की प्रोडक्शन कॉस्ट एवढी गेल्यानंतर एवढं रिअलायझेशन जाऊ शकतं. तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की येणाऱ्या 6 महिने पहिल्या 6 महिन्यामध्ये जो आघात पोल्ट्री इंडस्ट्रीने सहन केला आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तेवढाच चांगला काळ पोल्ट्री इंडस्ट्री अनुभवेल. त्यामुळे पोल्ट्री फार्मरनी मला वाटतं की पुढच्या 6 महिन्यामध्ये चान्सेस घेणं हे सोडायला नाही पाहिजे. त्यामुळे आपली जी काही प्लेसमेंट आहे ही प्लेसमेंट 6 महिने कंटिन्युअस जर ठेवली तर मला वाटतं की त्यांना नक्कीच राहिलेले 6 महिने जे आहेत ते दिलासादायक जातील. सातत्य आणि उत्पादन खर्च कंट्रोलमध्ये कसा राहील याची काळजी घेणं, बस ह्या 2 गोष्टी जर ठेवल्या तर पुढचा काळ नक्कीच चांगला, तेवढी काळजी नक्कीच चांगला आहे. तर सर धन्यवाद, तुम्ही तासभर म्हणजे आपण खूप गोष्टींवर चर्चा केली, म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्रीला ज्या ज्या क्षेत्राविषयी कन्सर्न चिंता आहेत, म्हणजे ग्रोथविषयी क्लॅरिटी दिली, त्यानंतर कम्प्लायन्सविषयी तुम्ही स्पष्ट भूमिका ठेवल्यात, रॉ मटेरियल असतील, मला असं वाटतं की सगळ्या विषयांवर आपण चर्चा केली. आणि आपण नक्कीच, माझी तुम्हाला विनंती राहील की आपण दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी भेटत राहूयात आणि अशा प्रकारची कॉमेंट्री आपल्याकडनं जर मिळाली तर सगळ्या सेक्टरलाही त्याचा उपयोग होतो. तर मित्रांनो, ॲग्रोवन डिजिटलच्या या संवादात तुम्ही सहभाग घेतला, ऐकलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार, धन्यवाद. धन्यवाद, नमस्कार.